विजापूर कर्नाटक येथे नुकत्याच झालेल्या 28व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत खारघरची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने 2 ब्रॉन्झ मेडल पटकाविले. त्यात स्नेहल शत्रुघ्न माळी हिने अंडर 18 वयोगटात 60 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत भारतात तिसरी आली. तसेच 30 किलोमीटर रोड टीम टाईम ट्रायल स्पर्धेत पण भारतात तिसरी आली आहे. या स्पर्धेतील सहभागी हे सर्व राज्य विजेते भारतीय रेल्वे, संरक्षण सेवा, आशियाई खेळ स्पोर्ट्स अथॉरिटी इंडिया, खेलो इंडिया खेलोचे 1200 खेळाडू सहभागी झाले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत स्नेहल माळीने 2 रौप्य पदक पटकाविले. या अगोदर राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तिचे 5वे पदक असून कुरुक्षेत्र येथे सुवर्ण पदक, पनवेल येथे कांस्य पदक आणि रांची सिल्वर पदक कुमारी स्नेहल शत्रुघ्न माळी हिने पटकाविले होते. स्नेहल माळीला सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, राष्ट्रीय महिला प्रशिक्षक दीपाली पाटील व फिनिक्स सायकलिंग क्लब पुणेचे प्रशिक्षक दर्शन बारगुजे व दिल्ली रेल्वेचे कोच राष्ट्रीय पदक विजेते राहुल सिंग, रमेश गौतम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. तसेच तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचं अभिनंदन होत आहे. स्नेहल शत्रुघ्न माळी ही पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे. या तिच्या यशाबद्दल पनवेल आमदार प्रशांत ठाकूर, सीबीडी बेलापूर आमदार मंदाताई म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केलं आहे.